सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या हस्ते मार्डीत लाभार्थ्यांना निधी व साहित्याचे वाटप करण्यात आले. युती सरकारने सुरू केलेली शिरापूर सिंचन योजना आघाडी सरकारने बंद पाडण्याचे पाप केलं. नुसत्या घोषणा दिल्या, एक रुपया अनुदान 15 वर्षात दिलं नाही. ते काम आमचे सरकार पूर्ण करत आहे. खऱ्या अर्थाने भाजप सरकार गतिमान सरकार असल्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा 2014 प्रमाणे भाजपला विजयी करा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मार्डी येथे बोलताना केले. पण युतीच्या काळात सुरू झाली, त्याच्या अगोदरचा काळ नीट आठवा जरा. या उत्तर तालुक्याला पाणीच मिळणार नाही अशी चर्चा होती ना, होते. पण युतीचं सरकार आलं, पाणी मिळतंय का नाही हे करून दाखव. पाणी मिळालं म्हणजे उपसा योजनेचा आराखडा तयार झाला. आराखडा तयार झाला, 4 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. दुर्भाग्यानं अशी दिशाभूल त्यावेळेस करण्यात आली की आता हे सरकार काही काम करत नाही. आपल्यालाही बरं वाटलं, खरं वाटलं. त्यावेळेस सरकार बदललं, पुन्हा फक्त 15 वर्ष शिरापूर उपसा योजना चालू आहे. आता 15 वर्षात ज्या लोकांनी शिरापूर उपसा योजना उत्तर तालुक्याला पाणी येऊ शकत नाही म्हणणार, युती सरकारने काम सुरू केले, परत अर्धवट राहिली, सरकार गेलं, अर्धवट राहिले, 15 वर्षात काय केलं? 1 कोटी रुपये दिलं कधीतरी म्हटलं की मोठे मोठे कटआउट लावलेले पाहिजेत. आठवतं का आपल्याला? कटआउट बघितलं तर कधीतरी 1 कोटीचं फक्त आश्वासन मिळायचं आपल्याला. आणि त्याचे सुद्धा आपण नमस्कार करायचो. आपण म्हणायचो, वा, आता आपल्याला 1 कोटी मिळालं की 15 वर्षामध्ये ही शिरापूरचा योजना पूर्ण झाली. या 4 वर्षामध्ये पहिला टप्पा आपण पूर्ण केला. पाणी आलंय ना पहिल्या टप्प्याचं? तुला आलंय ना? मला असं वाटतंय पहिला टप्पा पूर्ण झालाय. दुसऱ्या टप्प्याची सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आणि तुम्हाला आश्वासित करतो, येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये ही पुढची योजना पूर्ण करून देतो. मी कुणाच्या भरोशावर करतो? मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या भरोशावर. मी माझ्या भरोशावर नाही करत. नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिला आपण. आणि म्हणून मला असं लागतं की ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा सुदैवानं आमच्याकडं किती मोठे खातं होतं उत्तर तालुक्याला, खरं आठवावर जा. उत्तर तालुक्याच्या हातात 14 वर्ष चालल्या होत्या महाराष्ट्र राज्याच्या, बरोबर ना? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर तालुक्यामध्ये 14 वर्ष हातात चालल्या होत्या. 14 वर्षात काय काय मिळालंय ह्याचा सुद्धा शोध घेण्याची गरज आहे. आणि हे चिवून सांगणार आता भाजपाच्या वतीने मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथे विविध कार्यक्रमाचे आणि लाभार्थ्यांना निधी व साहित्याचे वाटपाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे खासदार अमर साबळे होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ठिकाणी लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन, सायकल, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आदीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी खासदार अमर साबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अप्पा कदम, शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, सभापती संध्याराणी पवार, इंद्रजित पवार आदींसह मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.